मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता आज अक्षय तृतीया आणि या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण आज अप, आपल्याशी संवाद साधतोय अक्षय तृतीयेचा मुहूर्त हा विषय मांडायला मी का निवडला याची काही महत्वाची कारण आहेत मंडळी हिंदू जीवन पद्धतीवर सातत्यानं आक्रमण होत आलेली आहेत आज होत आहेत असं नाहीये ती आधीपासून होत आलेली आहेत आणि जेव्हा जेव्हा आक्रमणं झाली तेव्हा तेव्हा हिंदू जीवनपद्धती अजून निखरून निघालेली आहे या वेळेला थेट राजसत्तेचा वापर न करता राजसत्तेच्या पुरस्काराने राजकीय हेतूनी हिंदू जीवन पद्धतीवर आक्रमण होत आहेत याआधी अनेक धर्मांनी या देशावर आक्रमणं केली आणि देशातल्या धर्माला बदलण्याचा प्रयत्न केला पण आता मात्र जी आक्रमण होत आहेत ती राजसत्तेची नाहीत तर राजसत्तेला सोबत घेऊन आहेत ज्या मिशनऱ्यांना आपला आपला धर्मप्रसार करायचा आहे त्यांनी काही जणांशी सूज जुळवलाय ज्या नक्षलवाद्यांना आपला अघोरी विचार पसरवायचा आहे त्यांनी काही राजकीय लोकांशी सूज जुळवलं आहे आणि काही लोकांनी मतांचं अमिष दाखवून राजकारण्यांना आपलंसं केलं आहे नक्षलवादी मुस्लिम अनुनय आणि ख्रिश्चन धर्मप्रसार हे या हिंदू जीवनपद्धतीला बदनाम करण्याची कारणं ठरत आहेत आणि राजकारणी मंडळी यांच्या मताच्या गठ्ठ्याकरता हिंदू मतांमध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत हिंदू एकसंघ राहणार नाही यासाठीची व्यवस्था केली जाते आहे मुळात ज्या चातुर्वर्ण्याला विरोध करत ही मंडळी बोलत आली त्याच नव्या चातुर्वर्णाची निव व्यवस्था या मंडळींनी केलेली आहे शब्द नवीन नवीन वापरायची आणि भेद तसेच राहतील असं बघायचं ओबीसी असा शब्द काढत ब्राह्मणे तर खुल्या प्रवर्ग आणि ब्राह्मण ब्राह्मणे तर खुला ओबीसी आणि एस सी एस टी अशी चार नवी वर्ण निर्माण झाली आपणही ते केलंच आहे तसेच वर्णांची निर्मिती केली आहे फरक फक्त इतका आहे की यात काही जातींना समाविष्ट करून त्यांचा एक वेगळा वर्ग निर्माण करता येईल का हा विचार देण्यामागचा हेतू त्याच्यामध्ये आहे म्हणजे महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे असं म्हणत कोणत्याही वर्गाचा नाही असं सांगण्याची नवी पद्धत रुजू झाली आहे आणि हे रुजवण्यासाठी वेगवेगळी कथानकं सांगितली जातात वेगवेगळी कथानक भगवान परशुरामांचंच बघूया भगवान परशुरामाच्या विषयामध्ये काही मिथक पसरवल्या गेली दुर्दैवाची गोष्ट अशी की पराक्रमाची गाथा म्हणून याच मिथकांना चुकीच्या स्वरूपात मांडल्या गेलेलं सगळ्यांनी स्वीकारलं ही मिथक आहे ज्या स्वरूपात ते मांडल्या गेलं तसं ते नाही आहे हे लक्षातच येत नाही त्यात झालेले बदल काय आहेत सगळ्यात मोठं मिथक भगवान परशुरामाने एकवीस वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली सगळ्यात मोठं मिथक मंडळी हे आहे मला सांगा एक वेळेला पृथ्वी निक्षत्रिय झाली तर पुन्हा क्षत्रिय जन्माला येतील कसे याचा अर्थ एक असला पाहिजे की क्षत्रिय हे कर्माधारित असलं पाहिजे हे मान्य करा जन्माधारित नव्हे जसं ब्राह्मण कर्माधारित आहे क्षत्रिय कर्माधारित आहे तसंच हे कर्माधारित आहे जन्माधारित नव्हे मुळात अशा स्वरूपाचं निक्षत्रिय करण्याचं काम परशुरामांनी केलेलं नव्हतं अर्जुनाच्या वेळी अर्जुनाने राजा म्हणून आपल्या प्रजेवर आक्रमण केली होती एवढंच नव्हे तर परशुरामांच्या घरातून त्यांची कामधेनू चोरून आणली होती वडिलांचा अपमान केला होता आईचा अपमान केला होता आणि या अपमानाचा बदला घेण्यासाठी परशुरामांनी हा ती शस्त्र धरून सहस्त्र पराभव केला होता कदाचित यावेळी एकवीस योद्ध्यांचा पराभव परशुरामांच्या कडून झाला असेल अजून एक सांगतो अग्रत चतुरो वेदा पृष्ठत सशरम धनु इदम शास्त्रं इदम क्षात्रम शापादपी शरादपी असं परशुरामांचं वर्णन करतात समोर चार वेद आहेत मागे धनु म्हणजे सशरम धनु म्हणजे बाणासहित धनुष्य आहे आणि शास्त्र किंवा शस्त्र दोन्हीमध्ये पारंगत असलेले परशुराम आहेत शास्त्र आणि शस्त्र दोन्हीची ओळख ते ब्राह्मणही आहेत ते क्षत्रिय आहेत वर्णानी या परशुरामांनी सहस्त्रार्जुनाचा केलेला पराभव हा निक्षत्रिय करण्याचा प्रकार समजण्यास मुळात चुकीचा आहे जो जो राजा त्या काळातला जो जो राजा उन्मत्त होऊन प्रजेला त्रास देईल त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम परशुरामांनी केलं आहे आणि हेच ते खरं कारण आहे दुसरं एक मिथक पसरवलं जातं ते मिथक असं आहे की भगवान परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद आपल्या पित्याच्या आज्ञेवरून केला आणि त्यामुळं आपल्या बायकोला मारायला लावणारा नवरा आणि आपल्या आईचा खून करणारा परशुराम हा आदर्श कसा असू शकतो अशा स्वरूपाची प्रश्न विचारली जातात याच खूप साध सोप सरळ उत्तर असं आहे याच्या मूळ कथेशी मी तुम्हाला अजून एक कथा सांगतो भगवान रामांना जेव्हा काळाशी चर्चा करायची होती तेव्हा कोणालाही आत पाठवू नकोस असं लक्ष्मणाला कळवलेलं होतं कोणी आत आलं तर आत पाठवणाऱ्याला किंवा आत येणाऱ्याला मृत्युदंड द्यावा सांगण्यात होतं स्वत लक्ष्मण दाराशी पहारा करत उभा होता त्यावेळी महर्षी दुर्वास आले दुर्वासानी लक्ष्मणाला सांगितलं मला आत जाऊ दिलं नाही तर मी तुझी अयोध्या शाप देऊन भस्मसात करेन लक्ष्मणाच्या समोर पेच होता आत जाऊ तर आपला मृत्यू आहे आत न जाऊ तर अयोध्येचा मृत्यू आहे विनाश आहे लक्ष्मणानं स्वतःचा मृत्यू निवडला आत गेला आत गेल्याबरोबर तिथून काळ गायब झाला गुप्त झाला रामाने सांगितलं लक्ष्मणाला मृत्यूदंड द्यावा लागेल तेव्हा हेही विचारलं की तू असं का केलंस तेव्हा लक्ष्मणानं सांगितलं की अयोध्या माझ्यासाठी महत्वाची होती मी नव्हे तेव्हा राज्यातल्या ऋषींनी कुलगुरूंनी रामासमोर प्रस्ताव ठेवला एखाद्या व्यक्तीचा त्याग करणं हे त्याला मृत्यूदंडा इतकी शिक्षा असते तू त्याग करावा मी हा संदर्भ यासाठी सांगतोय की इकडे आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार भगवान परशुरामानी आपल्या मातेचा त्याग केला एका मातेला आपल्या पुत्राचा वियोग हा मृत्यू समान असतो आपला पुत्र आपल्यापासून दूर जाणं हे त्या मातेच्या मृत्यू इतकंच असतं माता ही वेदनेनं विवळत राहते पुत्र ही मातेच्या प्रेमापोटी व्याकुळ झालेला असतो भगवान परशुराम जेव्हा दूर जाऊ लागले मातेपासून दूर गेले तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर होती ती आपल्या आईची फक्त प्रतिमा त्याच प्रतिमेला स्मरून ते आपल्या मातेचं पूजन करत राहिले मातेपासून विभक्त झालेले परशुराम पुढे परशुरामांच्या भक्तांनाही माता रेणुकेचा चेहराच आपल्या गुरुकडून समजला आणि त्यांनी माता रेणुकेच्या चेहऱ्यालाच आठवत त्याची प्रतिमा बनवत अगदी दगडात दगडात रेणुका माता रेणुकेचा चेहरा परशुरामांना दिसू लागला आणि म्हणूनच कोणत्याही गोल दगडाला उचलून आणून माता रेणुकेची तांदळा समजण्याची पद्धत आली असावी आपल्या मातेचा शिरच्छेद परशुरामांनी केला या सगळ्या गोष्टीच मला मुळीत मिथकासारख्या वाटतात अनेक धर्म मार्तंड यावर दावा करतील की असं नाही आहे कुलकर्णी तुम्ही फारच वेगळं करून सांगताय असेल कदाचित तुमच्या पुराणांमध्ये तुमच्या कथांच्या मधून पण या पुराणातल्या कथा वेदातल्या कथा भागवतातल्या कथा या श्रुती स्मृतीच्या स्वरूपात आलेल्या आहेत सांगितल्या लक्षात ठेवल्या पुन्हा सांगितल्या या स्वरूपात आलेल्या त्यामुळं त्यात बदल होणं स्वाभाविक आहे मला तरी असं वाटतं की ही त्यागाची प्रक्रिया आहे आणि त्यागानंतर मातेच्या प्रेमात व्याकुळ झालेल्या पुत्राने जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्या मातेचा चेहरा आठवला त्याचीच तो पूजा करत केला आणि पुढे शिष्यांनाही तो चेहराच लक्षात राहिला त्यातून तांदळा नावाची प्रतिकृती प्र एक प्रतिमा जन्माला आली आणि त्या तोच पुढे रेणुका मातेची मूर्ती म्हणून त्याची पूजा होऊ लागली भगवान परशुरामांच्या वरती अशी मिथकं अनेक लागलेली आहेत आणि जाणीवपूर्वक ती चिटकवण्यात आलेली आहेत की पुढे चालून या विषयामध्ये त्याची बदनामी करता येऊ शकेल भगवान परशुरामांची बदनामी केल्याचा फायदा ब्राह्मणांच्या वरती आरोप होईल ब्राह्मणांची बदनामी केल्याचा फायदा क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एक मोठी विभागणी करता येऊ शकेल आणि ही विभागणी झाली की संतापलेल्या क्षत्रियांना वेगळ्या धर्माकडे ओढून नेता येईल हीच ती सूत्रबद्ध आखणी होती कदाचित शिवधर्माची स्थापना हा त्या वेगळ्या धर्माकडे नेण्याचाच एक अपयशी प्रयत्न असावा ज्या धर्माची मुळं घट्ट रोवलेली असतात पिढ्यान पिढ्यापासून आलेली असतात तो लवकर उद्ध्वस्त होत नाही बौद्ध धर्माच्या काळातही आपण ते बघितलं मुस्लिम शासक तर वर्षानुवर्ष या देशावर राज्य करत राहिले पण ते मोठा बदल घडवू शकले नाहीत ब्रिटिशांनी मात्र हा बदल घडवून आणला त्यांच्या त्या आपल्या ज्ञानाला भाषेत आपल्या इंग्रजी भाषेत भाषांतरित केलं आणि त्यात हवा तो बदल केला आणि आपल्याकडच्या उपटसुंभांनी तेच वाचून त्यानुसारच आपलं वर्तन ठेवण्याचा प्रयत्न केला या सगळ्यामध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि हिंदू धर्मात फूट पडणार नाही याची काळजी घेऊया नमस्कार